राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरू, प्रतोद अनिल पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा। शरद पवार यांच्या निर्णयानंतर राज्यभरातील कार्यकर्ते नेते तीव्र विरोध करत आहेत। अनेकांनी राजीनामा देण्यास सुरुवातही केली। अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आमदार पाटील हे राजीनामा देत असल्याचे शरद पवार यांना पत्र लिहिले। शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरू झाल्याने त्यातील एक महत्त्वाचा राजीनामा अनिल पाटील यांचा असल्याचं समोर आले। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होत असल्याची घोषणा शरद पवारांनी करताच राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ आलेली आहे। राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलाय, तर आता राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी सुद्धा आमदार पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पवारांना पाठवले। राष्ट्रवादी पक्षातून हा एक मोठा राजीनामा असल्याचं समजते। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं पत्र शरद पवार यांना दिले। काही वेळापूर्वी अनिल पाटील हे सिल्वर ओकवर आले होते त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। त्यावेळेस आपण शरद पवार यांनी घेतलेली भूमिका मागे घ्यावी, अन्यथा आमदारकीचा राजीनामा देऊ, असे पत्र दिलं आहे। बैठक में यही चर्चा हुई। अब इसके आगे का डिसीजन क्या लेना है, तो हम लोगों ने सबने रिक्वेस्ट की साहब को कि आप किसी भी हालत में जब तक लोकसभा विधानसभा का चुनाव चल रहा है या तो फिर उनकी लोकसभा राज्यसभा की जो टर्म बाकी है तब तक के लिए आपको अध्यक्ष करके रहना चाहिए, रिक्वेस्ट की है। अभी उनका हृदय परिवर्तन करने का काम चल रहा है, आगे देखते मन परिवर्तन हो जाएगा ऐसे हम लोगों को लगता है, उम्मीद तो है। आज शाम को जयंत पाटिल साहब से उन्होंने फोन पे शायद बात की और सभी जो राज्य के पदाधिकारी है उनके साथ में चर्चा करके जो कमेटी उन्होंने तय की है उनके सामने वो चर्चा होगी, उसके बाद में डिसीजन हो सकता है। मैंने इस्तीफा अध्यक्ष जो है राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहब के पास में सुपुर्द किया है, लेकिन उन्होंने सूचना दी है ऐसा इस्तीफा किसी ने देने को नहीं होना, इसकी जरूरत नहीं है, हम आपके मन के जैसा ही करेंगे ऐसा सोच के। एक ही नाम की चर्चा हुई, पवार साहब ने ही कंटिन्यू रहने को ना, यही हमारी चर्चा आज तक हुई। असला कुठला समीकरणाची चर्चा झालेली नाही, केवळ फक्त त्या ठिकाणी एकच चर्चा झाली की तुमची लोकसभेची टर्म जोपर्यंत असेल तोपर्यंत तुम्ही राहावं, किमान 2024 निवडणुकांपर्यंत राहावं असा आम्ही सगळ्यांनी मिळून आग्रह केलेला आहे। आणि त्यात प्रामुख्याने त्यांचं मन परिवर्तन करण्याचा, हृदय परिवर्तन करण्याचा काम केलेलं आहे, परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय। मन परिवर्तन झाल्यानंतर कमिटी जो निर्णय घेईल याच्यावरती ते ठाम राहतील असं त्यांचं मत आहे।